मित्रांनो द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या YouTube चॅनल वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण सामान्य विज्ञानामधला महत्त्वाचा विभाग ज्याच्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात आणि येत्या 30 एप्रिलच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानावरती एकूण 15 प्रश्नांपैकी 9 प्रश्न हे तुम्हाला जीवशास्त्र आणि हायजीन ह्या घटकांवरती असणार आहेत। तर आपण पाठीमागच्या सेशनला जीवशास्त्राची जी काही PYQ सीरीज जी आहे ती सुरू केली होती। मागच्या आपण सेशनमध्ये ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि एक्सरेटरी सिस्टीम ह्या 3 टॉपिकवरचे PYQ जे आहेत ते आपण बघितले होते। आज आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि ह्युमन कोऑर्डिनेशन आणि केमिकल रिॲक्शन म्हणजे जो काही आपला ग्रंथी, एन्झाईम्स आणि हार्मोन्स हा जो काही टॉपिक आहे या 2 टॉपिकवरचे PYQ आपण बघणार आहोत। आता बघा, सामान्य विज्ञानाचे प्रश्न हे वरचेवरती अवघड विचारले जातात। आयोग खूप वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतोय, म्हणजे तुम्ही प्रश्न बघितले असेल की खूप वेगळे शब्द जे तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला पण मिळत नाहीत कुठले, असे शब्द आयोग जे आहे ते प्रश्नांमध्ये टाकतो। मग तुम्हाला कुठली कन्सेप्ट समजून घेताना व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे। म्हणजे ती कन्सेप्ट समजून घेतली तर त्याच्यावरती आयोगाने जरा वेगळा म्हणजे शब्द फिरवून प्रश्न विचारला किंवा वेगळे शब्द जरी तिथं असले त्या प्रश्नामध्ये तरी सुद्धा तो प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजायला पाहिजे। आता तुम्ही बघितले असतील, आधीचे जर PYQ बघितले तर तुमच्या लक्षात येईल की सिलॅबस मध्ये त्याचा संदर्भ आहे, पण आपण समजा यकृत, आपण यकृत शिकलोय, पण जेवढं पुस्तकात दिले तेवढं शिकलोय, पण त्याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप सगळ्या गोष्टी असतात, खूप सगळे हार्मोन्स असतात, ते तुम्हाला तिथं पर्यायामध्ये विचारले जातात जे तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेले नसतात। मग त्याच्यासाठी तुम्हाला काही इंटरनेटची मदत घ्यावी लागते, काही इतर काही रेफरन्स बुकचा तुम्हाला वापर करावा लागतो। म्हणजे असे वेगवेगळे सोर्सेस तुम्ही जर वापरले, त्याचा तुम्ही तेवढा डीपमध्ये अभ्यास केला, तर मग तुम्हाला सामान्य विज्ञानावरचे प्रश्न हे सुटणार आहेत। तर PYQ जर बघितले तर आता आपल्याला सिलॅबस न शिकवता किंवा सिलॅबस फक्त तेवढा न वाचता आपल्याला सामान्य विज्ञान शिकावं लागेल, सामान्य विज्ञान वाचावं लागेल, तेव्हा मग आपल्याला कुठेतरी हे प्रश्न सोडवता येणार आहेत। म्हणजे जी सगळी पुस्तकं आहेत तेवढी वाचून आपल्याला सायन्सचे प्रश्न सुटणार नाहीत। तर आपल्याला आयोगाला काय पाहिजे, आयोग सामान्य विज्ञानाचे प्रश्न कसा विचारतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला सामान्य विज्ञान हा विषय समजून घेऊन तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, तेव्हा तुम्हाला सामान्य विज्ञानाचे प्रश्न सुटणार आहेत। आता आपण बघूया 2017 ते 2022 ह्या 4-5 वर्षामध्ये आयोगाने प्रश्न कसे विचारलेले आहेत तुम्हाला समजेल। म्हणजे आपण जे शिकतो किंवा शिकवतो ते फक्त आपण काय म्हणतो की सिलॅबसमध्ये हा टॉपिक आहे, ह्या टॉपिकमध्ये एवढे एवढे आणि तेवढं शिकवलं की झालं, पण आता तेवढं शिकून चालणार नाही, तर त्याच्या पलीकडे म्हणजे बियॉन्ड दिस सिलॅबस तुम्हाला सिलॅबसच्या पलीकडे जाऊन सामान्य विज्ञान विषय हा शिकवावा लागेल आम्हाला सुद्धा, आणि तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीनं शिकावं लागेल, तरच तुम्हाला आयोगाचे प्रश्न सुटणार आहेत। मग तुम्हाला मग मुलं असे म्हणतात की आम्ही खूप विज्ञानाचा अभ्यास करतोय, महिना महिनाभर विज्ञानासाठी वेळ देतोय, पण परीक्षेत प्रश्न जे येतात ना त्यातला आम्हाला एक पण प्रश्न सुटत नाही, मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल? तर तुम्हाला आधी आयोगाच्या प्रश्नांचा पॅटर्न लक्षात घ्यावा लागेल, प्रश्नची काठिण्य पातळी लक्षात घ्यावी लागेल, आणि मग तसा त्याच्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल। मग आता यकृत असं फक्त जेवढं सिलॅबसमध्ये दिलं तेवढंच वाचून नाही चालणार, पचन संस्थेचं जेवढं दिलेलं आहे तेवढंच वाचून नाही चालणार, तर त्याच्यामध्ये अजून डीपमध्ये तुम्हाला जाऊन त्याचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा कुठे हे प्रश्न सुटतील। आणि त्याच्यासाठी आपल्याला आधीच्या झालेल्या PYQ आधार घ्यावा लागेल, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की मला अभ्यास कसा करायचा आहे। आता बघूया आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे, प्रजनन संस्था, ह्या टॉपिकवरती आयोगाने आतापर्यंत प्रश्न हे कसे विचारलेले आहेत। बघा पहिला प्रश्न, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? आता ह्याच प्रश्नावरून लक्षात घ्या, आता आपण प्रजनन संस्था बघितलं, मग शुक्राणू म्हणजे काय बघितलं, शुक्र पेशीच्या द्वारे शुक्राणूच म्हणजे निर्मिती होते हे बघितलं, आता विचारलंय की शुक्राणूचा क्रम, शुक्राणू तयार होण्याच्या घटनेचा क्रम विचारलेला आहे, बरोबर ना? म्हणजे मग आता तुम्हाला तेवढं लक्षात ठेवून चालेल का, शुक्राणू बद्दल, शुक्र पेशी, शुक्राणू पेशी हे एवढं सगळं तुम्हाला लक्षात ठेवून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये अजून डीपमध्ये तुम्हाला विचार करावा लागेल की शुक्राणू नेमका तयार कसा होतो, स्पर्म नेमका तयार कसा होतो, बरोबर? स्पर्म म्हणजे काय, वीर्य, शुक्राणू। आता बघा शुक्राणू निर्मितीचा घटनाक्रम किंवा प्रक्रियेचा क्रम कसा आहे तो विचारलेला आहे। आता आपल्याला माहिती आहे शुक्राणू जे आहे ते शुक्र पेशीमधून तयार होतो, बरोबर? पुरुषांमध्ये एकावेळी 2 ते 3 ml जे आहे ते शुक्राणू वीर्य जे आहे ते तयार होतं। मग बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमान हे कमी असावं लागतं, त्यामुळे शुक्राणूची निर्मिती होते, बरोबर? मग त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये वृषण ही एक जी काय आहे प्रजनन
ग्रंथी आहे, तिथून हे सगळे जे काही टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स स्त्राव होतात त्याच्यामुळे मग शुक्राणूची निर्मिती होते. मग आता इथं विचारलं की शुक्राणूचा नेमका क्रम कसा आहे. आता बघा म्हणजे किती डीपमध्ये विचारले जातात प्रश्न. बघा आता ह्याचा जो काही क्रम आहे तो क्रम असा आहे बघा, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म असा हा क्रम आहे. ह्या प्रश्नाचं जे उत्तर मी तुम्हाला सांगते उत्तर जे आहे पर्याय क्रमांक एक आहे. मग आता स्पर्मॅटोगोनिया म्हणजे काय किंवा स्पर्मॅटोसाइट म्हणजे काय किंवा स्पर्मॅटिड म्हणजे काय आणि स्पर्म कसा तयार होतो, आता हा क्रम जो आहे तो आपण एक एक जो आहे तो लक्षात घेणार आहोत. आता शुक्राणू पेशीमध्ये स्पर्मॅटो शुक्राणू जे असतात त्याचं जे काय पहिली स्टेप आहे ती काय आहे स्पर्मॅटोगोनिया. मग आता हे स्पर्मॅटोगोनिया जे स्टेम सेल्स जे आहेत त्याच्यातून त्याचं रूपांतर जे आहे कशामध्ये होतं स्पर्मॅटोगोनिया. ओके, स्टेम सेल्स पासून हिची खरी तर पेशीमधून हिची निर्मिती होते स्पर्मॅटोगोनिया. मग त्याच्यामध्ये स्पर्मॅटोगोनियाचे जे काही मिओसिस असतात त्याच्यापासून हे स्पर्मॅटोसाइट तयार होतं. मग स्पर्मॅटोसाइटचे परत तीन स्पर्मॅटिडमध्ये रूपांतर होतं आणि मग त्याच्यापासून ही स्पर्मची निर्मिती होते. मग आता स्टेम सेल्स म्हणजे काय मूळ पेशी. ओके, मग मूळ पेशीमधून पहिल्यांदा हे स्पर्मॅटोगोनियाची निर्मिती होते. स्पर्मॅटोगोनियाचे परत स्पर्मॅटोसाइट्समध्ये रूपांतर होतं मिओसिसच्या माध्यमातून आणि मग हे जे काय दोन मिओसिस असतात ते परत तीन स्पर्मॅटिडमध्ये रूपांतर करतात आणि त्याच्यापासून स्पर्मची निर्मिती होते. मग असा हा क्रम शुक्राणूचा आहे. मग आता आपल्याला डीपमध्ये प्रत्येक गोष्ट बघावी लागेल, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागेल तर तुम्हाला आयोगामध्ये प्रश्न हे आयोगाचे विचारलेले प्रश्न हे सुटणार आहे. आता तुम्हाला असं वाटेल की मी शुक्राणू शिकलो, प्रजनन टॉपिक शिकलो पण हे असं काही वाचलंच नव्हतं किंवा हे असं काही शिकवलं नाही, मग असे सुद्धा प्रश्न तुम्हाला येतात. मग त्यामुळे तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला सिलेबस न शिकता सामान्य विज्ञान शिकावं लागेल तेव्हा मग आयोगाचे प्रश्न आपल्याला सुटणार आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते. कोणत्या प्रकारचं फूल, आता पर्याय दिलेत एकांते फूल, नियमित प्रकारचे फूल, अनियमित प्रकारचे फूल आणि द्विलिंगी प्रकारचे फूल. आता फूल फूल काय आहे वनस्पतीमधलं सगळ्यात महत्वाचं लैंगिक प्रजननाचं उदाहरण आहे. बरोबर ना, वनस्पतीमधलं लैंगिक प्रजननाचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे काय आहे फूल. ओके, आता बघा फुलाला जर मधून छेद दिला, काय म्हणते फुलाला जर मधून जर छेद दिला तर फुलाचं दोन समान भागामध्ये विभाजन होत नाही त्यामुळे फुलाला काय म्हटलं जातं अनियमित प्रकारचे फूल. ओके, म्हणजे काय म्हटलं जातं आता सपुष्प वनस्पती म्हणजे काय फुलं येणारी वनस्पती. आता फूल काय सांगितलं आपण वनस्पतीच्या लैंगिक प्रजननाचा महत्त्वाचा घटक आहे. मग आता फुलाचं जर दोन मधून जर फुलाचा छेद केला तर फुलाचं दोन समान भागामध्ये विभाजन होत नाही म्हणून त्याला काय म्हणतो आपण अनियमित प्रकारचे फूल. आणि फूल काय आहे प्रगतिशीलतेचं प्रतीक मानलं जातं. सपुष्प फूल अनियमित प्रकारचं फूल हे काय मानलं जातं प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते. मग आता द्विलिंगी प्रकारचे फूल, नियमित प्रकारचे फूल, मग आता ज्याचं रूपांतर दोन समान विभागामध्ये होतं मग ते काय द्विलिंगी प्रकारचे फूल. आता हे सगळं तुम्हाला असं लक्षात ठेवावं लागेल. तर मग आता मग प्रगतिशीलतेचं प्रतीक जर असं विचारलं तर तुम्ही लक्षात ठेवणार आहे अनियमित प्रकारचे फूल, कारण फुलाला जर समान विभाजन केलं दोन मधून छेद केला तर त्याचं दोन भागामध्ये विभाजन होत नसल्यामुळे त्याला आपण अनियमित प्रकारचे फूल म्हणतो. आणि फूल हे काय सपुष्प वनस्पतीमधील प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते. पुढचा प्रश्न बघा, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे. आता जीवाणूमध्ये कोणत्या प्रकारचं प्रजनन होतं, मुकुलायन कशामध्ये होतं हायड्रामध्ये. एक एक म्हणजे पर्याय बघा, मुकुलायन कशामध्ये होतं हायड्रामध्ये. बरोबर ना, पुनर्जीवन फ्लुरिया. बरोबर ना, म्हणजे किंवा पाल जे एक एक जरी पार्ट तुटला तरी पण परत त्याच्यामध्ये दुसरा एक पार्ट तयार होतो आणि तो पाठ परत तिथं समजा असं आपण बघितलं होतं बघा एक पाळीचं वगैरे उदाहरण, म्हणजे एवढा इथला जर पाठ तुटला तर परत एक नवीन पाठ तयार होतो आणि परत त्याच्यापासून एक नवीन जीव तयार होतो त्याला आपण काय म्हणतो पुनर्जीवन रिजनरेशन. मग जसं आपल्या यकृताचं पण आहे, यकृताचा जरी छोटासा भाग कापला परत तिथे नवीन एक भाग तयार होतो त्यालाच आपण पुनर्जीवन म्हणतो. मग आता जीवाणूचं जे काय प्रजनन पद्धत आहे ती काय आहे द्विखंडन.
काय आहे द्विखंडन. मग जीवाणू आणि पॅरामेशियम ह्या दोन्हीचं जे काय जे प्रजनन आहे ते कोणत्या प्रकारचं आहे द्विखंडन. ओके काय आहे जीवाणू आणि पॅरामेशियम. मग आता मग युग्मकीय एकत्रीकरण. आता द्विखंडन आणि बहुखंडन जो आहे आता मग अमीबा वगैरे जे आहे युग्लिना त्यांच्यामध्ये काय होतं बहुखंडन पद्धतीने काय होतं प्रजनन होतं. कोणामध्ये अमीबा आणि युग्लिनामध्ये. आता द्विखंडन जीवाणू आणि पॅरामेशियम मध्ये होतं तर अमीबा आणि युग्लिनामध्ये बहुखंडन पद्धतीने काय होतं प्रजनन घडून येतं. युग्लिना आणि अमीबामध्ये बहुखंडन. आता युग्मकी एकत्रीकरण कशाला म्हणतात. आता युग्मकी एकत्रीकरण म्हणजे काय आहे की वनस्पती मधलं हे लैंगिक प्रजननाचं एक पद्धत आहे. लैंगिक प्रजननाची एक पद्धत आहे. मग ज्याच्यामध्ये एक मेल गॅमेट असेल एक फिमेल गॅमेट असेल मग दोन तिथं पॅरेंट सेल असतील आणि त्या दोन पॅरेंट सेलच्या एकत्रीकरणामधून एक काय होईल झायगोट तयार होईल त्यालाच आपण काय म्हणतो युग्मक. ओके युग्मनच. मग दोन युग्मकी एकत्रीकरण म्हणजे काय फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट स्त्री युग्मक आणि पू युग्मक ह्या दोन पॅरेंट सेल एकत्रित येऊन जे काय प्रजनन होतं त्यालाच काय म्हटलं जातं युग्मकी एकत्रीकरण. मग आता मुकुल आणि हायड्रामध्ये पुनर्जीवन प्लुनेरियामध्ये घडून येतं. त्यात द्विखंडन जे आहे जीवाणू आणि पॅरामेशियममध्ये घडून येतं आणि युग्मकी एकत्री बहुखंडन जे पद्धत आहे प्रजनची ती अमीबा आणि युग्लिनामध्ये घडून येते. आणि युग्मकी एकत्रीकरण म्हणजे काय आहे वनस्पतीच्या लैंगिक प्रजननाचं उदाहरण आहे. मग त्याच्यामध्ये एक फिमेल गॅमेट असेल एक मेल गॅमेट असेल आणि ह्या दोन्ही युग्मकाच्या माध्यमातून युग्मकी एकत्रीकरण म्हणून वनस्पतीचं लैंगिक प्रजनन होईल किंवा कुठल्याही प्राण्याचं सुद्धा. तर माझ्या जीवाणूमधली प्रजननाची पद्धत कोणती आहे द्विखंडन. काय आहे द्विखंडन. त्यामुळेच उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते. स्पायरोगायरा आता बघा शाकीय लैंगिक शाकीय आणि लैंगिक आणि शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही. ओके मग आता स्पायरोगायरा स्पायरोगायराचं प्रजनन कोणत्या पद्धतीने होतं खंडीभवन. कशा माध्यमात होतं खंडीभवन. ओके खंडीभवन. मग त्यामुळे आता इथे बघा शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही. स्पायरोगायराचं जे काय प्रजनन होतं कोणत्या पद्धतीने होतं खंडीभवन या पद्धतीनं त्याचं प्रजनन होतं. मग त्याच्यामध्ये बहुपेशीय बहु द्विखंडन आणि खंडीभवन. ओके म्हणजे बहुपेशीय पण होतं द्विखंडन पण होतं आणि खंडीभवन पण होतं. ह्या तीन पद्धतीनं स्पायरोगायराचं प्रजनन जे आहे ते होतं. हे सगळं लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 शाकीय ही नाही आणि लैंगिक सुद्धा नाही. पुढचा बघा आता मानवातील ग्रंथी आणि संप्रेरके आणि विकरे ग्लँड्स हार्मोन्स अँड एन्झाइम्स ह्या टॉपिकवरती प्रश्न आयोगाने कसे विचारलेले आहेत बघूया. आता मानवातील ग्रंथी ग्रंथी म्हणजे आपण काय म्हणतो की असा शरीरातला कुठलाही भाग किंवा कुठलाही अवयव जो रासायनिक द्रव पदार्थ स्त्रावतो. मग त्याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत एक अंतरस्रावी ग्रंथी आणि बाह्यस्रावी ग्रंथी. आता अंतरस्रावी ग्रंथी आपण कुणाला म्हणतो जी ग्रंथी थेट रक्तामध्ये द्रव पदार्थ स्त्रावते तिला अंतस्रावी ग्रंथी म्हणतो आणि त्या पदार्थाला आपण काय म्हणतो हार्मोन्स किंवा संप्रेरके. आणि जी ग्रंथी जिथे गरज असेल तिथे रक्ताच्या बाहेर द्रव पदार्थ स्त्रावते त्या ग्रंथीला आपण काय म्हणतो बाह्यस्रावी ग्रंथी आणि त्या पदार्थाला काय म्हणतो आपण विकरे म्हणजेच काय एन्झाइम्स. आता संप्रेरके आणि विकरे हे दोन्ही पण आपल्या शरीरामध्ये जर त्यांचं प्रमाण व्यवस्थित असेल तर आपल्या ह्युमन बॉडीचं जे कोऑर्डिनेशन जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. त्यातल्या एखादं जरी हार्मोन्स किंवा एन्झाइम्स कमी जास्त झालं तरी सुद्धा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल थायरॉक्सिन नावाचं हार्मोन्स जे आहेत कंठग्रंथी स्त्रावते थायरॉक्सिन जर कमी स्त्रावायला लागलं तर काय होतो आपल्याला थायरॉइड डिटेक्ट होतो आणि थायरॉइड जर झाला तर आपल्या बॉडीचं सगळं कार्य जे आहे ते काय होतं इनबॅलन्स होतं. म्हणजे असं कुठलंही हार्मोन व्यवस्थित स्त्रावत नाही. आणि मग बघा तुम्ही थायरॉइड झालेली माणसानं जर बघितलं असेल तर त्यांचं अचानक खूप वजन वाढलेलं दिसेल अचानक काही लोकांचं खूप वजन कमी झालेलं दिसेल. मग असे सगळे पूर्ण बॉडीचं जे काही कार्य आहे ते सगळं काय होतं अनियंत्रितपणे चालतं. मग असे सगळे हार्मोन सगळे एन्झाइम्स कुठले कुठले ते आहेत ते आपण बघितलं होतं. तर आता आयोगाने नेमके प्रश्न कसे विचारले त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे किंवा मग तुम्हाला लक्षात येईल की तेवढंच
जे पुस्तकामध्ये दिलंय, सिलेबस मध्ये दिलंय, जेवढं शिकवलंय तेवढंच वाचून मला प्रश्न सुटणार आहेत का अजून मला काय वेगळं वाचावं लागेल, हे आता आपल्याला ह्या प्रश्नांवरून समजेल. बघा, इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते. आता इन्सुलिन काय आहे, एक हार्मोन आहे बरोबर, जे रक्तामध्ये स्त्रावलं जातं. मग आता कोण स्त्रावतं, पॅनक्रीज, म्हणजेच कोण आहे, स्वादुपिंड. पॅनक्रीज आपण त्याला म्हणतो. आता मग स्वादुपिंडामध्ये जी काही बीटा पेशी आहे त्या पेशीद्वारे हे इन्सुलिन जे हार्मोन आहे ते स्त्रावलं जातं. मग कुठे स्त्रावतं, रक्तामध्ये. ओके, आता स्वादुपिंड हा एक अवयव पण आहे, एक ग्रंथी पण आहे, आणि ग्रंथीमध्ये सुद्धा ती आंतरस्रावी ग्रंथी पण आहे आणि बाह्यस्रावी ग्रंथी सुद्धा आहे बरोबर. आता बाह्यस्रावी ग्रंथी म्हणजे कुठे काम करते, ती जेव्हा पचन संस्थेमध्ये लहान आतड्याची ग्रंथी म्हणून ती काम करते. मग आपल्या जे आपण जे काही अन्न खातो, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, ह्याचं पचन करण्याचं काम सुद्धा स्वादुपिंड करतं. मग तिथे पचन करण्यासाठी तिथे वेगवेगळ्या एन्झाइम्स जे आहे ते स्वादुपिंड स्त्रावतं. मग त्याच्यामध्ये अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन बरोबर आहे, आणि लायपेन, अमायलेज, लायपेन आणि ट्रिप्सिन हे तीन प्रकारचे एन्झाइम जे आहे ते स्वादुपिंड स्त्रावतं. कशासाठी, आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्सचं पचन करण्यासाठी स्वादुपिंड जे आहे ते ह्या सगळ्या एन्झाइम्सचं काय करते, एन्झाइम स्त्रावते. ओके, स्वादुपिंड पचन संस्थेमध्ये. मग आता इथं ती आंतरस्रावी ग्रंथी म्हणून काम करते, इन्सुलिन स्त्रावते. आता इन्सुलिन काय करतो, आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवतो, कंट्रोलमध्ये ठेवतो. आणि इन्सुलिनचं जर प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी झालं तर आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण अतिशय वाढतं आणि आपल्याला डायबेटीस डिटेक्ट होतो. मग आता विचारलाय प्रश्न काय, की इन्सुलिन रक्तातील साखरेचं प्रमाण कसे कमी करतो. ओके, आता इन्सुलिनचा जो काही आहे बेस्ट, मॅट्स अँड बेस्ट ह्या शास्त्रज्ञांनी 1921 मध्ये त्याचा शोध लावलेला आहे. ओके, कधी, 1921 मध्ये. ओके, तर 1921 मध्ये बेस्ट ह्या शास्त्रज्ञांनी 1921 मध्ये इन्सुलिनचा शोध लावलेला आहे. आणि जे काय आर्टिफिशियल इन्सुलिन आहे, ओके, आता हे तुम्हाला सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये आहे आर्टिफिशियल इन्सुलिन. आता आर्टिफिशियल इन्सुलिन म्हणजे काय, की हा एक जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला आहे बरोबर ना. आता जैवतंत्रज्ञान म्हणजे आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला जे पाहिजे ते बनवता येतं. आता बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आर्टिफिशियल इन्सुलिन बनवलं. आता जे सध्यांना ज्यांना असं खूप हाय लेवलचा डायबेटीस झालेला आहे बघा, त्यांना रोज सकाळ संध्याकाळ इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं बरोबर ना. मग आता त्यांच्या शरीरामध्ये तर स्वादुपिंड इन्सुलिन स्त्रावत नाही, मग त्यांना ऑप्शन काय, इंजेक्शनचं ऑप्शन आहे. मग इंजेक्शनच्या माध्यमातून ते आपल्या बॉडीमध्ये कृत्रिम जे आहे इन्सुलिन जे आहे ते इन्क्लूड केलं जातं आणि मग थोडं डायबेटीसच्या पेशंटला साखर जे आहे प्रमाण नियंत्रित राहतं. मग आता हे इन्सुलिन जे आहे जे इंजेक्शनद्वारे दिलं जातं ते कधी बनलं, तर 1983 साली बनलं. कधी, 1983 साली. आता हे अमेरिकेमध्ये एली आणि लिली नावाची कंपनी आहे ज्यांनी हे आर्टिफिशियल इन्सुलिन बनवलेलं आहे. मग आता इन्सुलिन बनवलं कसं, आता त्यांनी अभ्यास केला की आपल्या शरीरामध्ये जे काही नॅचरली इन्सुलिन तयार होतं, जे स्वादुपिंड स्त्रावतं, त्या इन्सुलिनमध्ये ए आणि बी ह्या दोन शृंखला असतात. ओके, ए आणि बी ह्या दोन शृंखला असतात आणि त्या एकमेकींना त्या जोडलेल्या त्याच्यामध्ये असा एक ब्रिज आहे, एक बरोबर ना, ब्रिज पूल आहे एक, आणि त्या ब्रिजच्या माध्यमातून ह्या दोन्ही शृंखला जोडलेल्या आहेत. आणि त्या दोन्ही शृंखला त्या परत त्यांनी काय केला, त्या दोन्ही शृंखला त्या नॅचरल इन्सुलिनमधून बाहेर काढल्या आणि परत त्याला कृत्रिम पद्धतीनं जोडलं आणि त्याच्यापासून हे आर्टिफिशियल इन्सुलिन जे आहे ते तयार केलं. कधी, 1983 साली. मग आता ही सगळी माहिती पण तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे, जेव्हा आपण बायोटेक्नॉलॉजी शिकू त्यावेळेस त्याचा डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. आत्ता एवढं इथं ठीक आहे. मग आता हे इन्सुलिन साखरेतलं प्रमाण कसं कमी करतं बघा. पर्याय, रक्तातील साखर शोषून घेऊन बरोबर आहे ग्लायकोजनचं तयार रूप ग्लुकोजमध्ये रूपांतर करून, ग्लायकोजन तयार करून, प्रथिनांचं संश्लेषण करून आणि चरबीची साठवण करून. आता ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, हे चारही पर्याय जे आहेत ते चारही क्रियांच्या माध्यमातून इन्सुलिन साखरेचं प्रमाण कमी करतो. हे सगळेचे सगळी विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. त्यामुळेच उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड हे चारही पर्याय बरोबर आहेत.
माझ्या रक्तातील साखर शोषून घेऊन पण इन्सुलिन रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं, ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं. ओके, ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं, प्रथिनांचं संश्लेषण करतं आणि चरबीची साठवण करून साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं. मग आता इन्सुलिन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बेस्ट ह्या शास्त्रज्ञांनी 1921 मध्ये इन्सुलिनचा शोध लावला आणि अमेरिकेतल्या एली लिली नावाच्या कंपनीने आर्टिफिशियल इन्सुलिनचा शोध जो आहे तो 1983 साली लावला. आणि स्वादुपिंडाची बीटा पेशी, स्वादुपिंड इन्सुलिन स्त्रावतं. ओके, आणि बीटा पेशी, स्वादुपिंडातली जी काही बीटा पेशी आहे त्या पेशीच्या माध्यमातून इन्सुलिन जे आहे ते स्त्रावलं जातं. आता हे एवढं सगळं तुम्हाला ह्या प्रश्नाच्या माध्यमात रेफरन्सनी लक्षात ठेवावं लागेल. ह्याच्या रेफरन्सनी काही ना काहीतरी पुढच्या वर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा पुढचा प्रश्न, शरीरामधील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास कोणतेही संप्रेरक स्त्रावले जाते किंवा कोणता हार्मोन स्त्रावला जातो असा प्रश्न आहे. ओके, आता बघा हे शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश जो आहे तो जी काही नॉर्मली जी काही पातळी पाहिजे त्याच्यापेक्षा कमी झाल्यास. ओके, आता आपल्या बॉडीमध्ये जे काही पाण्याचं प्रमाण आहे किंवा जे रक्तामध्ये जे काही वेगवेगळे पेशींच्या रासायनिक अभिक्रियामुळे होणारे जे काही विषारी पदार्थ आहेत ते कुणामुळे बाहेर पडतात, किडनीमुळे. बरोबर ना? आता किडनीमध्ये आपल्या स्त्रावणारे हार्मोन्स कुठले कुठले आहेत? बरोबर, ADH. ओके, काय आहे ADH हार्मोन, अँटीड्युरेटिक हार्मोन. आता हे हार्मोन, ह्या हार्मोनलाच काय म्हटलं जातं, व्हॅसोप्रेसिन. काय म्हटलं जातं? व्हॅसोप्रेसिन. मग आता हे व्हॅसोप्रेसिन, व्हॅसोप्रेसिन म्हणजे काय आहे, अँटीड्युरेटिक हार्मोन, जे काय करतं आपल्या रक्तामध्ये पाण्याची पातळी सरासरीपेक्षा कमी झाल्यास संप्रेरक स्त्रावलं जातं, म्हणजे रुखाचं काम. बरोबर ना? रुखामध्ये हे ADH जे आहे ते स्त्रावलं जातं अँटीड्युरेटिक हार्मोन, आणि अँटीड्युरेटिक हार्मोनलाच काय म्हणतात, व्हॅसोप्रेसिन. आता हे व्हॅसोप्रेसिन जो काही शब्द आहे ना तो तुम्हाला कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही. व्हॅसोप्रेसिन हे ADHलाच म्हणतात. आता ADHचा लॉन्ग फॉर्म दिलेला आहे, ADH काय काम करतं दिलेलं आहे, पण आयोगाने सरळ सरळ असं काही ADH वगैरे पर्याय टाकलाय का? तर आयोगाने खूप वेगळे शब्द टाकलेत. ओके, म्हणजे ADHलाच व्हॅसोप्रेसिन म्हणतात. हे तुम्हाला मग इंटरनेटचा वापर करून आणखी काहीतरी डीपमध्ये काही रेफरन्स बुकचा वापर करून तुम्हाला हे बघावं लागेल, मग तेव्हा तुम्हाला ह्या टाईपचे प्रश्न सुटतात. मग तुम्ही आता परीक्षेत काय म्हणाल, अरे इथं मी असं वाचलं होतं की रुखामध्ये किंवा अधिरुख ग्रंथीमध्ये ADH हार्मोन्स असतं किंवा किडनीचं काम व्यवस्थित चालतं नाही त्यासाठी ADH हार्मोन काम करतं, आणि इथं तर ADH नाहीच आहे. मग आता इथं काय, तर ADHच व्हॅसोप्रेसिन म्हणतात तो पर्याय इथं आयोगाने टाकलेले. मग आयोग असा खूप डीपमध्ये, आता आयोगाचे प्रश्न जे काढणारे असतात ते कुठल्याही मार्केटमधलं बुक घेऊन प्रश्न काढत नाहीत, ते त्या त्या विषयाचे युनिव्हर्सिटीचे हेड वगैरे असतात, म्हणजे PhD वगैरे केलेली खूप टॅलेंटेड लोक असतात, त्यांच्याकडून हे प्रश्न काढलेले असतात. मग त्यामुळं आपल्याला सुद्धा तेवढ्या लेवलचा अभ्यास करावा लागणार आहे. फक्त हे सायन्ससाठी नाही बरं का, म्हणजे प्रत्येक विषयासाठी. आपल्याला असं वाटतं की मी एवढी पुस्तक वाचली म्हणजे मला प्रश्न सुटतील, पण नाही. आयोग खूप बदलतोय, त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या अभ्यासाची पद्धत बदलावी लागेल, आम्हाला सुद्धा शिकवण्याची पद्धत बदलावी लागेल, तुम्हाला संदर्भ साहित्य पण तुम्हाला खूप डीपमध्ये रेफर करावं लागेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट, अभ्यासाचा आवाका, विचार करण्याचा आवाका, अभ्यासाची पद्धत, संदर्भ साहित्य, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि मग तुम्हाला हे प्रश्न सोडवता येणार आहेत. आता ह्या प्रश्नावरून ठरवायचे. आता इव्हन शिकवण्याची पद्धतसुद्धा बदलावी लागेल की आयोग किती डीपमध्ये प्रश्न विचारतो, त्यामुळे फक्त सिलॅबसमध्ये जेवढं टॉपिक आहेत किंवा सिलॅबसमध्ये जेवढं दिले तेवढं शिकवून आता आम्हाला सुद्धा चालणार नाही, तर खूप डीपमध्ये तुम्हाला शिकवावं लागेल प्रत्येक विषय. आता बघा हे क्रिएटेनिन दिलेले पर्यायामध्ये, क्रिएटेनिन काय आहे, क्रिएटेनिन अधिवृक्क ग्रंथीमध्ये स्त्रावलं जातं. ओके, कशामध्ये, अधिवृक्क ग्रंथीमध्ये. माझ्या किडनीचं काम व्यवस्थित चालतं की नाही हे ह्या क्रिएटेनिन हार्मोन्स वरून कळतं. मग क्रिएटेनिन जर हार्मोन्स अधिवृक्क ग्रंथीमध्ये जर व्यवस्थित स्त्रावत असेल तर किडनी व्यवस्थित काम करेल. मग किडनी जे आपलं 5 लिटर रक्त जे आहे ते व्यवस्थित 4 वेळा गाळेल, कारण क्रिएटेनिन काय करतं, गाळण्याची जी काही किडनीची क्षमता आहे ती व्यवस्थित ठेवतं. म्हणजे किडनी रोज 4 लिटर वेळा रक्त गाळते, राईट? मग आता
ते जर क्रिएटिनिन जर हार्मोन्स कमी झालं अधिरुक ग्रंथीमध्ये तर ती 400 वेळेपेक्षा मग ती 350-360 वेळा किडनी रक्त गाय बरोबर ना, मग त्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी पदार्थ आहेत ते रक्तामधून त्याचं गाय नाही। मग हे असे तुम्हाला पर्याय असतील, डीप मध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात। आता रेनिन, रेनिन काय आहे? एन्झाइम आहे जे लहान मुलांमध्ये लहान मुलं ज्याचे आईचं दूध पितात त्यांच्या जठर ग्रंथीमध्ये हे स्त्रावलं जातं, रेनिन ते एन्झाइम आहे। आणि एंजिओटेसिन्स काय आहे? एंजिओटेसिन्स, आता ह्याच्यामध्ये अजून प्रकार आहेत, एंजिओटेसिन्स 1, एंजिओटेसिन्स 2, म्हणजे इतकं डीप मध्ये बघा। आता हे एंजिओटेसिन्स हार्मोन आहे बघा, हार्मोन आहे आणि ते कुठे तयार होतं? आपल्या लिव्हर मध्ये तयार होतं, यकृतामध्ये तयार होतं, ओके। आणि हे सुद्धा किडनीचं कामकाज व्यवस्थित ठेवण्यासाठी काम करतं, कारण आपल्या रक्तामध्ये जो काही युरिया तयार होतो तो कुठे तयार होतो? लिव्हर मध्ये तयार होतो। मग आता लिव्हर, लिव्हर काय करतो? सगळा म्हणजे जो काही तयार झालेला युरिया आहे तो रक्तासहित कुणाकडे पाठवतो? किडनीकडे पाठवतो। आणि मग किडनी परत त्याच्यावरती गाळण शोषण ह्या सगळ्या प्रक्रिया करून परत रक्त शरीराकडे पाठवते, राईट। आता हे एंजिओटेसिन्स जर लिव्हर मध्ये जर व्यवस्थितपणे नाही सिक्रेट झालं, नाही व्यवस्थित स्त्रावलं, तर ते लिव्हर कडून पूर्ण सगळा युरिया रक्तामार्फत जो पाठवला जातो तो मग किडनीकडे व्यवस्थितपणे जाईल का? नाही। म्हणजे प्रत्येक हार्मोन गरजेचा आहे आणि हा एंजिओटेसिन्स 1 आणि 2 हा कुठे तयार होतो? आपल्या यकृतामध्ये तयार होतो। म्हणजे किती डीप मध्ये पर्याय विचारलेत बघा। आता आपल्याला ह्या पद्धतीनं पर्याय कसे विचारलेत, आयोग आणि प्रश्न कसा विचारले, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला तो म्हणजे विषय तो टॉपिक जो आहे तो शिकावा लागणार आहे। मग आता बघा, रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी जर झाला तर व्हॅसोप्रोसिन म्हणजे एडीएच अँटीड्युरेटिक हार्मोन जे आहे ते काय होतं? स्त्रावलं जातं, ओके, लक्षात ठेवा। आता बघा, ब्रुनर्स ग्रंथी कशामध्ये आढळतात? ब्रुनर्स ग्रंथी, ब्रुनर्स ग्रंथी ज्या आहेत पक्वाशयाच्या सबम्युकोसामध्ये आढळतात, पोटाचा सबम्युकोसा, अन्ननलिकेचा मुकोसा आणि इलियमची म्युकोसा। आता म्युकस, म्युकस कुठे स्रावलं जातो आपण बघितलं होतं ना। आता बघा, इथे अन्ननलिका, इलियम, पोटाच्या आणि पक्वाशयाच्या ह्या चार शब्दावरून तुम्ही ठरवू शकताय की हा प्रश्न पचन संस्थेच्या रिलेटेड आहे, ओके। म्हणजे आहे ग्रंथी, ग्रंथीवरतीच प्रश्न आहे, पण हे चार शब्द संदर्भ कुठे लागतो? पचन संस्था, अनालिका, पोट, पक्वाशय। पक्वाशय म्हणजे काय? जठर, स्टमक म्हणतो आपण त्याला, जिथे आपलं अन्न किती तास राहतं? 4 ते 5 तास आपलं अन्न जे आहे ते आपल्या जठरामध्ये राहतं, म्हणजे पक्वाशय। मग आता विचारले ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात। आता ब्रुनर्स ग्रंथीद्वारे जठर ग्रंथी चा एक प्रकार ब्रुनर्स ग्रंथी, त्याच्यामधून म्युकस, म्युकस जे आहे ते स्त्रावलं जातं, ओके। मग आता मग म्युकस, म्युकस काय आहे? एक श्लेष्मासारखा एक चिकट पदार्थ आहे, बरोबर ना। आता जो आपल्या जे अन्न आपण जे खातो ते 4 ते 5 तास अन्न ह्या पक्वाशयामध्ये असतं, स्टमकमध्ये असतं, जठरामध्ये असतं, मग तिथे जठर ग्रंथी म्हणजे ब्रुनर्स ग्रंथी ज्या आहेत त्या तिथे म्युकस स्त्रावतात। आता मग म्युकसचं काम काय असतं? जे काय एचसीएल सहत एचसीएल स्त्रावलं जातं त्या एचसीएल पासून जठराच्या भित्तिकेचं संरक्षण करणे म्युकसचं काम आहे। काय काम आहे? ह्या जठराच्या भित्तिकेचं संरक्षण करणे, कशापासून? स्ट्रॉंग एचसीएल पासून, सहत एचसीएल पासून, ओके, म्युकस। आणि म्युकस जो आहे तो काय आहे? एक अल्कली धर्मी आहे, बरोबर। आणि मग आता एचसीएल आम्लधर्मी जो आहे जो खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यापासून जठराच्या भित्तिकेचं संरक्षण करण्याचं काम म्युकस करतो। आणि लहान आतड्यामध्ये सुद्धा म्युकस मदत करतो। आणि म्युकस जे मासिक पाळीचा जो काही स्त्राव असतो त्या रक्तामध्ये सुद्धा चिकट पदार्थ म्हणजेच कोण असतो? हा म्युकस असतो। आता ब्रुनर्स ग्रंथी कशामध्ये आढळतात? तर ह्या पक्वाशयाच्या सबम्युकोसामध्ये आढळतात। त्यामुळे ह्या प्रश्न उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होते? बघा, मूत्रपिंड, लाळ ग्रंथी, यकृत आणि फुफ्फुस। आता पित्त, ग्लॅडर, ग्लॅडर कुठे आहे? पित्ताशय कुठे आहे?
या कृतामध्ये? पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता यकृत, यकृत हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे, बरोबर ना. पा त्याचं आकाराने पण मोठा आहे, वजनाने पण मोठा आहे, बरोबर. त्याचं तो एक बाह्यस म्हणजे एक बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून पण काम करतो, अंतस्रावी ग्रंथी म्हणून सुद्धा तो काम करतो. त्याच्यामध्ये पित्तरस स्त्रावला जातो आणि एका वेळी 5 ते 6 ml इतका पित्तरस आपल्या यकृतामध्ये स्त्रावला जातो. मग आता यकृत जे आहे ते काय करतं? पित्तरस एका वेळी 5 ते 6 ml स्त्रावतं. मग त्याच्यामध्ये यकृतामध्ये प्रोथ्रॉम्बिन, फायब्रोनोजेन ही प्रथिनं पण आहेत. त्यानंतर ए, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, त्यानंतर व्हिटॅमिन B12 ही सगळी जीवनसत्व पण यकृतामध्ये तयार होतात. त्यानंतर हिपॅलिन जे आहे ते पण यकृतामध्ये तयार होतं. आता जे आपण बघितलं अँटिओजेन्सिन 1 and 2 ते सुद्धा यकृतामध्ये तयार होतं. मग आता तुम्हाला यकृताबद्दलची सगळी माहिती इथे लक्षात ठेवावी लागेल. ओके, यकृत सगळ्यात मोठा अवयव आहे. यकृत आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी पेशी पण आहे, सगळ्यात मोठी ग्रंथी पण आहे. एका वेळी यकृतामध्ये पित्त 5 ते 6 ml स्त्रावलं जातं. त्यासोबत प्रोथ्रॉम्बिन, फायब्रोनोजेन ही जे काही प्रथिन आहेत ती पण यकृतामध्ये तयार होतात. हिपॅरिन पण यकृतामध्ये तयार होतं, जे रक्त पातळ होण्यासाठी मदत करतं, म्हणजे रक्त गोठू देत नाही. त्यानंतर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन B12 ही सगळी व्हिटॅमिन सुद्धा यकृतामध्ये तयार होतात. आणि आता जे आपण बघितले अँडिओजेन्सी ते सुद्धा हार्मोन जे आहे ते यकृतामध्ये तयार होतं, ज्याच्यामुळे किडनीचं काम जे आहे ते नियंत्रित व्यवस्थितपणे राहतो. आता बघा पुढचा प्रश्न, ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोल मध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? आता ग्लुकोजचं रूपांतर इथिल अल्कोहोल मध्ये करायचं, आता कोणतं हार्मोन वापरतात असं विचार. आता ग्लुकोजचं रूपांतर इथिल अल्कोहोल मध्ये पण होतं आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये सुद्धा होतं. मग आता झायमेज जे काय हार्मोन आहे ते काय करतं? ग्लुकोजचं रूपांतर इथिल अल्कोहोल मध्ये करतं. ओके, आता जसं आपण कशा आपण बघितलं इन्सुलिन ग्लायकोजनचं रूपांतर करून, मग आता इथं ग्लुकोजचं रूपांतर इथिल अल्कोहोल मध्ये करण्यासाठी ओके कशाचा उपयोग केला जातो? झायमेज. ओके, ग्लुकोज झायमेज इथिल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड मध्ये पण त्याचं काय होतं? त्याचं रूपांतर जे आहे ते होतं. ओके, मग हे झायमेज जे आहे संप्रेरक ते काय करतं? ग्लुकोजचं रूपांतर इथिल अल्कोहोल मध्ये करतं. ओके, लक्षात ठेवा अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. बघा आता बघा नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारं संप्रेरक कोणतं? त्याचं उत्तर आहे ऑक्सिटोसिन हार्मोन. ओके, प्रसूतीसाठी, नैसर्गिक प्रसूतीसाठी ऑक्सिटोसिन हे हार्मोन जे आहे फक्त स्त्रियांमध्येच असतं. ओके, जे प्रसूतीच्या वेळेस स्त्रावलं जातं किंवा स्तनांमध्ये दूध ग्रंथीची वाढ होण्यासाठी किंवा दूध जास्त येण्यासाठी सुद्धा ते स्त्रावलं जातं, दूध निर्मिती करतं, बरोबर ना, ऑक्सिटोसिन. माता जेव्हा प्रसूती नैसर्गिक प्रसूती म्हणजे नॉर्मल डिलेव्हरी होण्यासाठी ऑक्सिटोसिनची खूप गरज असते, म्हणजे नॅचरली प्रसूती कळा ज्या येतात स्त्रीला त्यावेळेस प्रसूती कळा येण्यासाठी ऑक्सिटोसिनची गरज असते. आणि ऑक्सिटोसिन जर त्यावेळेस जर बॉडीमध्ये तयार नाही झालं तर काय होतं? ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन द्यावं लागतं डॉक्टरांना. मग प्रसूती संप्रेरक, मग आता हे काय करतं बघा? स्नायूंचं आकुंचन प्रसरण. आता गर्भाशयामधून जेव्हा मूल जे आहे ते बाहेर येणार आहे त्या गर्भाशय जे आहे आकुंचन प्रसरण होणं खूप गरजेचं आहे. मग आता हे ऑक्सिटोसिन हार्मोन काय करतं? स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण करण्यासाठी मदत करतं. ओके, आकुंचन आणि प्रसरण करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे या प्रश्न उत्तर काय आहे? ऑक्सिटोसिन. आता ओसिटोसिन आत्ताच आपण बघितलं बघा ADH. ओके, पुढे बघा डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रावते. आता याचं उत्तर काय आहे? यकृत. पर्याय क्रमांक 2 आताच आपण यकृताबद्दल बघितलं. ओके, हे ती सगळी माहिती यकृताबद्दलची लक्षात ठेवा. बघा हा प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आता याचं सुद्धा उत्तर काय आहे? यकृत. ओके, म्हणजे बघा सगळ्यात शरीरातली मोठी ग्रंथी कोणती विचारलं तर काय लक्षात ठेवाल? यकृत.
ओके, शरीरातला सगळ्यात मोठा अवयव कोणता? यकृत। हे सगळं तुम्ही इथे लक्षात ठेवा। ह्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सामान्य विज्ञानामध्ये विचारले जातात, म्हणजे खूप डीप मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला फक्त सिलेबस न शिकता तुम्हाला विषय शिकावा लागेल, डीप मध्ये अभ्यास करावा लागेल। मग तुम्हाला अशी म्हणायची वेळ येणार नाही की आम्ही खूप अभ्यास करतोय सामान्य विज्ञानाचा पण परीक्षेत प्रश्न सोडवता येत नाहीत। प्रश्न का सोडवता येत नाहीत? कारण प्रश्न हे खूप वेगळ्या पद्धतीने विचार करू, मग आता आपण पण काय करूया, आयोगाच्या पद्धतीनेच विचार करायचा, आयोगाच्या पद्धतीनेच आपण शिकवायचं आणि शिकायचं सुद्धा, म्हणजे आपल्याला सामान्य विज्ञानाचे प्रश्न हे सगळे सोडवता येतील। फक्त एक गोष्ट लक्षात आली असेल तर आपण PYQ बघताना की प्रश्न हे आहेत खूप आउट ऑफ सिलेबस, असं म्हणत आउट ऑफ सिलेबस म्हणता येणार नाही, पण आपण जे वाचले ना त्याच्या पलीकडचे, बियॉन्ड दी सायन्स, बियॉन्ड दी नॉलेज। ओके, मग तुम्ही जे वाचले त्याच्या पलीकडचे प्रश्न, त्याच्यापेक्षा बाहेरचे प्रश्न विचारले जातात, म्हणजे खूप डीपमध्ये प्रश्न हे विचारले जात आहेत अलीकडच्या ह्या 3-4 वर्षामध्ये, त्यामुळे तुम्हाला तेवढाच डीपमध्ये अभ्यास करावा लागेल। तर त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला फक्त सिलेबस शिकवून किंवा शिकून चालणार नाही, तर आपल्याला तो विषय शिकावा लागेल। विषय शिकणं शिकवणं आणि सिलेबस शिकणं शिकवणं ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत। सिलेबस आपण शिकवतो पण आपल्याला वाटतं की एवढं शिकवलं की झालं किंवा एवढं वाचलं की झालं, पण आता आयोगाच्या पद्धतीनं आपल्याला शिकवावं पण लागणार आहे आणि शिकावं सुद्धा लागणार आहे, तर तुम्हाला सामान्य विज्ञानाचे प्रश्न हे सुटणार आहेत। ओके, तर आता आपण नेक्स्ट सेशनला, आज आपण दोन टॉपिक बघितले, एक म्हणजे प्रजनन संस्था, मानवी ग्रंथी, संप्रेरके आणि विकरे। आता नेक्स्ट सेशनला आपण पोषण, न्यूट्रिशन ह्या टॉपिकवरती पण बरेचसे प्रश्न आयोग विचारतो, कारण तुम्हाला आता जी काय 30 एप्रिलची कंबाईनची पूर्व परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिशन ह्या टॉपिकवरती बरेचसे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात। तर मग आता पोषण टॉपिकवरती आयोगाने बघा किती डीपमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण नेक्स्ट सेशनला बघणार आहोत। धन्यवाद। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।